शासन अधिकारी म्हणून या ठिकाणी जेव्हा असा प्रस्ताव केला आणि अटकेला केला असेल, लोकशाहीचा गाळ घोटणारा केला असेल, तर निश्चितपणे मला या ठिकाणी महापौर म्हणून राहण्याचा अधिकार नसणार आहे आणि यामुळे महापौर म्हणून राजीनामा दिला आहे. माझ्याकडे अंतिम वही असणार. पंचवीस ऑक्टोबरला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरुद्ध सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन विशेष महासभा बैठक लावून त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत अविश्वास ठराव मंजूर केला होता. त्यानंतर महासभेत मंजूर झालेला हा ठराव पुढील कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला. मात्र मुख्यमंत्र्यांनी मुंडे यांना अभय देत 3 महिन्यांची स्थगिती दिली आहे. यामुळे महापौर सुधाकर सोनावणे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर अविश्वास ठराव आणून देखील मुख्यमंत्री जर मुंडेंवर कारवाई करणार नसतील तर नैतिकता पाळत आपणच राजीनामा देतो असा इशारा महापौर सुधाकर सोनावणे यांनी दिलाय. कसं आहे की या ठिकाणी त्यांनी कारवाई केली की केली नाही हा भाग वेगळा आहे, परंतु या ठिकाणी काही नीतिमत्ता असतात, नैतिकता असतात आणि अशा प्रकारे या माणसाने चांगलं काम केलेलं आहे आणि आम्ही चुकीचं काम केलेलं आहे तर मग आमचं केलेला हा प्रस्ताव जो आहे हा चुकीचा ठरतो आणि त्यामुळे मग नैतिकतेच्या आधारावर या ठिकाणी आपण या पदावर राहणं योग्य असणार नाही. त्यामुळे त्यांना नसले तरी मला नीतिमत्ता नक्कीच आहे, त्यामुळे याच्यावर निश्चितपणे मला विचार करावा. मुख्यमंत्री हे जर तुकाराम मुंडे यांना पाठीशी घालणार असतील तर मला महापौर या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, यामुळे शेवटचं पाऊल म्हणून आपण राजीनामा देऊ असं महापौरांनी स्पष्ट केलं. राज्याच्या सर्वोच्च पदाच्या म्हणजे प्रमुखाने अशा प्रकारचा निर्णय जर घेतला असेल तर त्या संदर्भामध्ये भाष्य करणं योग्य नाही आणि त्यामुळे जर असं होत असेल आणि या ठिकाणी आम्ही महापालिकेने घेतलेले निर्णय चुकीचा असेल तर माझ्या अधिकाराखाली म्हणजे मी या ठिकाणी पीठासीन अधिकारी म्हणून या ठिकाणी जेव्हा असा प्रस्ताव केला आणि अटकेला केला असेल, लोकशाहीचा गाळ घोटणारा केला असेल, तर निश्चितपणे मला या ठिकाणी महापौर म्हणून राहण्याचा अधिकार नसणार आहे आणि यामुळे महापौर म्हणून राजीनामा दिला आहे. माझ्याकडे अंतिम वही असणार.